राम राम मंडळी, लेह लडाख मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आत्तापर्यंत आपण लेह लडाखच्या सिरीजमध्ये या सिरीजचा ट्रेलर, काश्मीरमधल्या मुक्कामाचा एक दिवस आणि लेह लडाख कम्प्लीट गाईड आपल्या मायबोलीमध्ये पाहिलं. हे ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी कोपऱ्यातलं आय बटन दाबा आणि पुढे जाण्याआधी हे सगळे व्हिडिओज पाहून घ्या. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आमचा श्रीनगर ते कारगिल हा प्रवास. निगिन लेकमधल्या खिलौना बोटमध्ये भरपेट सकाळचा नाश्ता करून आम्ही शिकाऱ्यातून गाडीतळाकडे निघालो. हे अंतर नॅशनल हायवे 1 NH1 वरून 200 किलोमीटर आहे. काश्मीरची हिरवी रानं, ढगांशी खेळणारे डोंगर आणि त्यातून खळाळत वाहणाऱ्या नद्या असे देखावे पाहत आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही 2 कुटुंब टेम्पो ट्रॅव्हलरने यावेळी प्रवास करत होतो. आजचा प्रवास श्रीनगरवरून सोनमर्ग, झोजिला पास, द्रास ते कारगिल असा होणार होता. या रस्त्याला श्रीनगर लेह हायवे असं म्हटलं जातं. हा रस्ता अप्रतिम निसर्गाचं जागोजागी दर्शन घडवतो. रानं मागं पळत होती. हा प्रवास डोळे सुखावणारा होता. एक गोष्ट मात्र नक्की आहे, या लेह लडाखच्या सफरीमध्ये प्रवासात कोणीही डोळे मिटून झोपू नये. हा प्रवास खिडकीतून एक एक निसर्ग नवल दाखवत असतो. तेव्हा तुम्ही झोपलात तर हे सगळं मिस करू शकता, तेव्हा चुकूनही झोपू नका. NH1 हा श्रीनगर ते लेहला जाणारा एकमेव रोड असल्याने येथे इंडियन आर्मीचे सैनिक आणि गाड्यांची सतत रेलचेल असते. हा रस्ता कधी छान डांबरी तर कधी कच्च्या खड्ड्यांचा असा आहे. तासभर प्रवास केल्यानंतर ड्रायव्हरला नाश्त्यासाठी रोडवरच्याच एका छोट्या हॉटेलला थांबलो. इथे छान आलू पराठे खाऊन पुढचा प्रवास सुरू झाला. याच वाटेतला सिंध नदीचा नजारा पाहून आम्ही ड्रायव्हरला थांबायला सांगितलं आणि सौंदर्य पाहण्यासाठी नदीपात्रात उतरलो. ही नदी हिरव्यागार डोंगरांच्या कडेने वाहत होती. नदीवरून गावाला जोडणारा लोखंडी पुलही पाहिला. बर्फ वितळून वाहणारी नदी मी पहिल्यांदाच पाहत होतो. सुंदर डोंगर रंगांच्या दऱ्यामधून वाहणाऱ्या या नद्या आणि आजूबाजूची झाडी पाहून मन प्रसन्न होतं. काही काळ या ठिकाणी टाइमपास करून आम्ही पुढे निघालो. काही वेळातच आम्ही सोनमर्गच्या हद्दीत प्रवेश केला. घाट रमणीय होता, हवा थंड होती.
सोनमार्गमध्ये आम्हाला इकडे पोहोचल्यानंतर कळालं की आता पुढचा रस्ता बंद आहे. कोणीतरी व्ही आय पीसाठी आम्हाला 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत थांबावं लागणार होतं. आम्ही आत्ता सोनमार्गमध्ये अडकलेलो आहोत. 2 ते 3 तास ट्रॅफिक पुढे सोडत नाही, 4 वाजता सोडणार आहेत. आत्ता 1 वाजलेत, आम्हाला टाइमपास करायचं आहे. सो आम्ही जेवणार आहोत इकडे आणि ग्लेशियर पाहायला जाणार आहोत. ते माझ्या मध्ये ग्लेशियर दिसते बर्फाचं, ते बर्फ डोंगरावरचं पाहायला तिकडे जाणार आहोत. सो चला आपण आधी जेवण करूया. नमस्कार मित्रांनो, सोमनाथ नागवडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनःश स्वागत. मित्रांनो, दर शनिवारी पर्यटन आणि लाईफस्टाईलचे व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येत असतो. हे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा, त्यासाठी बेल नोटिफिकेशनची घंटी दाबा, म्हणजे सगळे व्हिडिओज तुम्हाला मस्तपैकी पाहता येतील. सोनमार्ग म्हणजे सोनेरी गवतांचं कुरण असलेलं गाव किंवा जागा. सोनमार्ग 5 किलोमीटरचा घेर असलेलं हे काश्मीरमधील एक सुंदर ठिकाण. चहूबाजूंनी हॉटेलचा वेढा आणि जागोजागी घोडेवाले असा माहोल. इथलं मुख्य आकर्षण म्हणजेच थाजवास नावाचा बर्फाच्छादित ग्लेशियर. काश्मीरपासून 86 किलोमीटरवर असल्याने सहसा काश्मीरच्या सहलीत हे दाखवलं जात नाही. हे सोनमार्ग गगनचुंबी पहाडांनी वेढलंय. समुद्रसपाटीपासून 8,190 फुटांवर हे वसलेलं आहे. कॅम्पिंग साईट आणि शिबिरांसाठी हे प्रसिद्ध आहे. इथल्या जंगलात सिल्वर फर आणि ब्लू पाईन ही झाडं आढळतात, त्यामुळे हे पाहायला विशेष वाटतं. सोनमार्गमध्ये हे जे ग्लेशियर आहे हे लोकप्रिय ठिकाण आहे, लोकप्रिय पॉईंट आहे पाहण्यासाठी. या ठिकाणी खूप लोक घोडा घेऊन जातात आणि हा पॉईंट पाहतात. श्रीनगरवरून लेहला जाताना किंवा कारगिलला जाताना आपल्याला हे मधोमध ठिकाण लागतं आणि रस्त्यावरूनच हा बर्फाच्छादित सुंदर असा डोंगर दिसतो. खूप सुंदर आहे काश्मीर. खरोखर हे भारताचं नंदनवन असल्याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येत असते. या ग्लेशियरच्या दिशेने आम्ही निघतानाच ड्रायव्हरने मागून हाक मारली आणि रस्ता सुरू झालाय असं सांगून आम्हाला परत बोलावलं आणि मग आम्ही सोनमार्ग सोडलं. पुढे 14 किलोमीटरवर बालताल नावाचं अमरनाथ गुफेकडे नेणारं एक ठिकाण लागतं. येथूनच लेह, मनाली आणि कुलू इत्यादी ठिकाणी रस्ता जातो. तर अमरनाथ गुहेला जाणारी पायवाटही इथेच आहे. मोठ्या संख्येने यात्रेकरू याच वाटेने घोड्यावरून किंवा पायी या अमरनाथ यात्रेला जातात. पुढे आलो तसे झोजिलाकडे जाणारा घाट रस्ता सुरू झाला. हा घाट रस्ता अतिशय धोकादायक वाटला. पुढे कॅप्टन्स बेंड नावाचं वळण लागलं. येथे सतत भूस्खलन होत असावं. रोड वळण्यांचा कठडे नसलेला खराब असा हा घाटाचा रस्ता होता. आता आम्ही पोहोचलो ते झुझिला पासला. यालाच 0 पॉइंट असंही म्हणतात. रस्त्यावरून उतरून दूरच्या हिमदरीतील धबधबा हे इथलं आकर्षण आहे. आम्ही चालत तिकडे पोहोचलो. इथे गाड्या, चहा, कॉफी आणि मॅगी मिळणाऱ्या राहुट्या आहेत. येथे बर्फावर चालण्यासाठी गमबूट, स्कीइंग आणि मोटर राईडची पर्यटकांसाठी मस्त सोय आहे. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आमची लेह लडाखची सफर आणि या सफरीमध्ये श्रीनगर टू लेह जो रोड आहे अतिशय सुंदर निसर्गरम्य स्वर्गीय असा रोड आहे. आणि या रोडने जाताना जो 0 पॉइंट लागतो त्या 0 पॉइंटला आम्ही आत्ता थांबलो आहे आणि माझ्या मागे तुम्हाला 0 पॉइंटचं खास अट्रॅक्शन म्हणजे हिमवर्षाव असणारा एक धबधबा आणि छान दर्या दिसते. या बर्फावरून, या साठलेल्या बर्फावरून खूप सारी लोकं स्कीइंग करत असतात, बर्फावरची गाडी चालवत असतात, मस्त आनंद लुटत असतात. थंड हवा वाहते आणि या दरीमध्ये खूप सुंदर असं वातावरण आहे. हिरवे गार डोंगर, वरती त्यांना घातलेल्या बर्फाच्या टोप्या आणि काहीसे धबधबे आणि वेडेवाकडे घाटातले रोड.
मंडळी, या ठिकाणाला झिरो पॉईंट म्हटलं जातं कारण या ठिकाणचं टेम्परेचर कुठल्याही ऋतूमध्ये झिरो किंवा झिरोपेक्षा खाली असतं. निळ्या ढगांच्या गर्दीतील या डोंगरदऱ्या लख सूर्यप्रकाशात अप्रतिम दिसतात. अकरा 11,649 फुटावरच्या या झोजिला खिंडीमुळे काश्मीरचा प्रदेश लेह लडाखशी जोडला गेलाय. शूट झालं, शूट झालं. क्या क्या आपके पास क्या क्या मिलता है? कॉफी है, मैगी है, कश्मीरी कहवा है. इथे बराच काळ मौज मस्ती करून चहा आणि मॅगी खाऊन आम्ही परत निघालो. कसा आहे चहा? चहा मस्त आहे. चहा आदित्य आपल्याला सांगतोय त्याचा एक्सपिरियन्स. बोल आदित्य. बघितलं की एप्रिलला आलो तर इथं खूप बर्फ असतो. एप्रिलला तर समर असतो, इथं बर्फ कसा असणार? आम्ही आता 0 पॉइंटला आलो आहे. थंडी आहे का? हो, खूप थंडी आहे आणि थंडीत मला मॅगी खायला खूप मज्जा येते. झुजिला खिंडीतून जाणारा श्रीनगर लेह हा हायवे पाकव्याप्त काश्मीरच्या ताबारेषेजवळून जात असल्यामुळे लष्करी दृष्ट्या हा विशेष महत्वाचा आहे. लडाखमधील लष्करासाठी रसद पुरविणारा हा एकमेव मार्ग आहे. हाच मार्ग हिवाळ्यात तुफान हिमवर्षावामुळे बंदच असतो. पाक लष्कराच्या कुरापती लक्षात घेता वर्षभर वाहतूक या ठिकाणी गतिमान राहण्यासाठी भारत सरकारने झोजिला बोगदा हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सोनमर्गपासून द्रासपर्यंतचं 3 तासांचं हे अंतर या बोगद्यामुळे 15 मिनिटांचं होणार आहे. आता आम्ही इथून पुढे निघालो, आमचा प्रवास सुरू झाला. घाट रस्ते, नद्या असा पहाडी भाग संपून आम्ही लडाखच्या हद्दीत प्रवेश केला. बाजूने वाहणारी द्रास नदी मोठी सुरेख दिसत होती. मध्ये चहासाठी थांबलो तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. इथूनच 1999 युद्धाच्या आठवणी आणि बातम्या मनात तरळत राहिल्या. टायगर हिल, तोलोलिंग टेकड्या इथूनच दिसतात. आम्ही आता कारगिल जिल्ह्यामधल्या द्रास गावामध्ये आलोय आणि इथे आता चहा पिण्यासाठी एक ब्रेक घेतलेला आहे. भौगोलिक दृष्ट्या द्रास हे 11,660 फुटांवरती आहे. हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं वस्ती असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. पहिल्या नंबरवर रशियाचं सायबेरिया आहे. -50 पर्यंत या ठिकाणी तापमान जात. आता पुढे निघालो. आता संध्याकाळचे 7 वाजले होते आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. आता पोहोचलो
ते कारगिल वॉर मेमोरियलला. 1999 युद्ध जिथं संपलं, ऑपरेशन विजय साकार झाला, ती ही वीरभूमी. आम्ही आहोत आता कारगिल वॉर मेमोरियल या ठिकाणी. ते लोक आपल्यासाठी जे काही करतात ते आहेत म्हणून आपण या ठिकाणी आहोत. संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशा शहीदांच्या स्मरणार्थ उभारलेलं हे एक ठिकाण. हे उशीर झाल्यानं बंद झालं असलं तरी जवानांनी फक्त स्मारकापर्यंत जायला परवानगी दिली आणि आम्ही आत गेलो. युद्धाच्या वेळी भारताने सालाभातप्रमाणे हिवाळ्यात अतिउंचावरील आपल्या चौक्या बंद केल्या आणि ताबारेषेवरून ते मागे आले. पण पाकिस्तानी सैन्याने मात्र तसं न करता ते पुढे येत भारतीय हद्दीत घुसले. भारतीय हद्दीत पक्के बंकर्स आणि चौक्या बांधल्या. भरपूर रसद जमवून त्या ठिकाणी तोफा चढवून ठाणं मांडून बसले. आपल्याला जेव्हा हे कळलं तेव्हा फार उशीर झाला होता. त्यामुळे बराच जमाखर्च होऊन युद्ध जिंकून हा प्रदेश आपण परत मिळवू शकलो. लढ्यात जवळपास 384 सैनिकांना शहीद व्हावं लागलं. त्यांचं हे स्मारक पाहताना उरभरून आल्याशिवाय राहत नाही. या युद्धात भरीव कामगिरी करणाऱ्या होवित्झर, भोपोर्स या तोफा आणि इतर सामग्रीला या ठिकाणी विशेष स्थान देण्यात आलंय. या वीरभूमीला वंदन करून आम्ही रात्री 9 कारगिल मुक्कामी पोहोचलो. तर मित्रांनो, हा होता आमचा श्रीनगर टू कारगिल प्रवास. पुढच्या दिवशीचा प्रवास पाहूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत रहा, शिकत रहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत रहा.